भाजपबरोबरची महायुती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा वाद आता थेट सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे. डोंबिवलीमधले नागरिक प्रमोद जोशी यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. निवडणुकीनंतर दुसऱ्या पक्षांसोबत सत्ता स्थापन करता येणार नाही असा दावा त्यांनी केलेला आहे. या याचिकेमध्ये त्यांनी केंद्र सरकार, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रतिवादी केलाय. वेळापूर्वी जय महाराष्ट्रनं फोनवरून त्यांची भूमिका जाणून घेतली. मुख्य भूमिका अशी आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेनेने निवडणूक लढवलेली आहे आणि बहुमताची सरकार स्थापन करण्याची संधी प्राप्त केलेली आहे आणि बहुमतामध्ये ज्यांना बहुमत मिळालेलं आहे त्यांनी ही सरकार स्थापन करावं हा असा मँडेट हिंदुत्ववादी मतदारांनी दिलेला आहे. त्याची अवमानना होऊ नये आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून जे काही आघाडी बनू इच्छित आहेत तर त्याच्या विरोधामध्ये आपण एक याचिका दाखल केलेली आहे. लोकांनी बहुमत दिलेले, ते हिंदुत्वाला दिलेले, त्याचा त्यांनी सन्मान करावा आणि राज्यामध्ये सरकार लवकरात लवकर स्थापन करून शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या अपेक्षांना सरकारी मदत यंत्रणा वगैरे लागू करून ते योग्य ती सहायता करावी अशी त्यामागची भूमिका आहे.